नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। शिवतीर्थावर मूळ शिवसेना घेणार दसरा मेळावा फुलंब्रीत जल्लोष। उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची उद्धव सेनेला परवानगी। फुलंब्रीत शिवसेनेकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत। शिवसेना आणि शिंदे गटाच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या मानलेल्या दसरा मेळावा संदर्भातील याचिकेवर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली। यावेळी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली। मागील 56 वर्षांपासून मोजके अपवाद वगळता शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याची परंपरा आतापर्यंत कधीही खंडित झाली नाही। यावर्षी गेल्या काही दिवसात एकापाठोपाठ एक राजकीय धक्के बसलेल्या मूळ शिवसेनेसाठी हा मोठा दिलासा ठरला आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवतीर्थावर दसरा मेळाव्याची उच्च न्यायालयाची परवानगी मिळताच महाराष्ट्रभर शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला। तसेच फुलंब्रीच्या टी पॉइंटवर तालुक्यातील कट्टर शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करत व एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला। यावेळी उपतालुका प्रमुख सोमनाथ करपे, शहर प्रमुख रमेश दुतोंडे, हरिदास गडमोडे, अयुब पटेल, शेरू खान, उमेश दुतोंडे, संजय मोटे कोलते, संदीप शेरकर, मधुकर सोनवणे, संतोष शिंदे, प्रवीण एखंडे, युवासेना उपविभाग प्रमुख वडोद बाजार भागीनाथ नागरे, आमेर पटेल व इतर कट्टर शिवसैनिक हजर होते। साक्षर इंडिया लाइव न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण एखंडे, फुलंब्री, संभाजीनगर। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 56 वर्षापासून हा शिवाजी पार्कला दसरा मेळा होत होता, पण काही या सरकारने शिंदेगड सरकारने त्यांच्यावर अत्याचार केला। ते अत्याचार करून त्यांनी उद्धव साहेबांनी कोर्टात धाव घेतले आणि आज आपल्या उद्धव साहेबांकडनं मुंबई हायकोर्टाने निकाल दिला आणि दसरा मेळावा हा शिवाजी पार्कलाच होणार असं उद्धव साहेबांचे व कार्यकर्त्यांचे नेत्यांची सगळ्यांची इच्छा होती। त्यांच्या हायकोर्टाने त्यांच्या आपल्या शिवसेनेच्या बाजूनेच निकाल दिला। आज या 28 तारखेला दुपारी निकाल लागला आणि आपला दसरा मेळावा हा शिवाजी पार्कलाच होणार असं निश्चित झालं। धन्यवाद। जय जय महाराज। पूर्वोदय सम्राट विदर्भ श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची जे तोप मैदान आहे शिवाजी पार्क याच्यावर अधिकार शिवसेनेचा व हक्क होता। मिंदेगड यांचा दावा फेटाळून शिवसेनेने ते आपला मैदान कायम ठेवून सर्व शिवसैनिकांना आनंद व खुशीचे वातावरण निर्माण झाले व न्यायालयाने जो शिवसेनेला न्याय दिला त्याबद्दल न्यायदेवतेचे धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.